करायचं ठरवलं ना तर जीव ओतून करा करायचं म्हणून करणारा हा मजूर असतो मालक नाही गुड आफ्टरनून वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी वॉरियर ऑफिसर पी एस आय एस टी आय एस ओ या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण एक इम्पॉर्टंट असा टॉपिक घेणार आहोत जो आपल्या एक्झामच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे भारतीय जनगणना दोन हजार एकवीस जी की भारतातली पहिली डिजिटल जनगणना आहे आणि आता जर तुम्ही एवढं नाही केलं जेवढं या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर तुम्हाला दोन हजार एकवीस ची पूर्ण जनगणना अभ्यासावी लागेल त्याचं कारण म्हणजे जर तुम्ही या पद्धतीने अभ्यास नाही केला तर या वर्षीची पोस्ट तुम्हाला मिळणार नाही ना आणि मग पुढच्या वर्षी जेव्हा तुम्ही एक्झामसाठी जाल त्यावेळेला तुम्हाला दोन हजार एकवीसच्या जनगणनेचा पूर्ण डाटा जो आहे तो करावा लागेल सगळी आकडेवारी तुम्हाला पाठ करत बसावी लागेल त्यापेक्षा बेस्ट आहे की तुम्ही आत्ताच एवढा छान अभ्यास करा की दोन हजार अकराची जनगणना जी तुम्ही ऑलरेडी अभ्यासलेली आहे त्याच जनगणनेच्या अभ्यासावरती तुम्ही क्वालिफाय व्हावा आणि दोन हजार एकवीसची ची जनगणना तुम्हाला अभ्यासावी लागू नये कारण जनगणना हा एक असा टॉपिक आहे ज्याच्यावरती आयोगाने प्रत्येक एक्झाममध्ये प्रश्न विचारलेले आहेत राज्यसेवेसारख्या एक्झाममध्ये तर एका एका वेळेला आयोगाने पाच प्रश्न विचारलेले आहेत आणि इकडे कंबाईंड मध्ये दोन ते तीन प्रश्न हे प्रत्येक वर्षी ठरलेले असतात त्यामुळे जनगणना हा टॉपिक आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि त्यातही भारताची जी दोन ला होणारी जनगणना आहे ती देशातली पहिली डिजिटल जनगणना असल्यामुळे आपल्यासाठी खूप महत्वाची आहे सो आजच्या या लेक्चरमध्ये आपण भारताची जी पहिली डिजिटल जनगणना आहे त्या जनगणनेसंदर्भात आयोग आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न विचारू शकतो ते प्रश्न घेणार आहोत आणि त्या प्रश्नांच्या माध्यमातून हा पूर्ण टॉपिक तुमचा मी कव्हर करणार आहे ओके चला तर मग आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात आता हा प्रश्न घेण्या अगोदर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे प्रश्नांच्या माध्यमातून हा टॉपिक मी का घेते डिरेक्टली मी तुम्हाला डाटा देऊन ते फक्त मी तुम्हाला टीच करू शकत होते पण प्रश्न देण्याच्या पाठीमागचा माझा हेतू हा आहे की ज्यावेळेला तुम्ही इथे प्रश्न सोडवाल तुमच्या लक्षात येईल की तुमचा प्रश्न कुठे चुकू शकतो किंवा आयोग एखाद्या विधानामध्ये कुठल्या गोष्टीमध्ये बदल करून विधान टाकू शकतं जिथे की आपण फसू शकतो आणि जर तुम्हाला हे समजलं तर जेव्हा तुम्हाला तुम्ही एक्झाम देत असाल जेव्हा तुमच्या समोर पेपर येईल आणि त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही एखादा प्रश्न वाचाल त्यावेळेला तुम्हाला एक्झॅक्टली समजेल की तुम्हाला कोणता घटक जो आहे किंवा कोणता शब्द जो आहे तो काळजीपूर्वक वाचायचा आहे कुठे तुमचं उत्तर चुकू शकतं आणि जेव्हा तुम्हाला हे समजेल त्यावेळेला तुमचा स्कोर एवढा छान येईल की तुमची पोस्ट तुम्हाला नक्की मिळेल ओके तर पहिला प्रश्न आहे योग्य विधान ओळखा योग्य म्हणजे बरोबर विधान आपल्याला इथे ओळखायचं आहे दोन विधानं दिलेली आहेत विधान अ आणि विधान ब विधान अ आहे दोन हजार एकवीसची ची जनगणना ही देशातील सोळावी आणि स्वातंत्र्यानंतरची नववी जनगणना असेल विधान ब आहे त्यासाठी आठ हजार सातशे चोपन्न पॉईंट तेवीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे आता या दोन्हीपैकी जे योग्य विधान आहे ते आपल्याला ओळखायचं आहे पहिलं विधान जे आहे दोन हजार एकवीसची ची जनगणना देशातील सोळावी आणि स्वातंत्र्यानंतरची नववी जनगणना असेल हे विधान चुकीचं आहे कारण जरी ही देशातली सोळावी जनगणना असेल तरी स्वातंत्र्यानंतरची ही नववी जनगणना नाही तर ही स्वातंत्र्यानंतरची आठवी जनगणना आहे आता लक्षात घ्या जर तुम्हाला स्वातंत्र्यानंतरची पहिली जनगणना कधी झाली हे माहीत असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सहज आलं असतं की हे विधान बरोबर आहे की चुकीचं आहे हे तुम्ही अगदी सहजपणे ओळखू शकला असतात त्यानंतर विधान ब आहे त्यासाठी आठ हजार सातशे चोपन्न पॉईंट तेवीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आलेला आहे तर हे विधान जे आहे ते अगदी बरोबर आहे सो आपलं या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन असं लक्षात घ्या की चोवीस डिसेंबर दोन हजार एकोणीसला एक मंत्रिमंडळाची बैठक झाली ज्याचे काय अध्यक्ष होते नरेंद्र मोदीजी आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये भारतीय जनगणना दोन हजार एकवीसला ला मंजुरी देण्यात आली आणि त्यासाठी आठ हजार सातशे चोपन्न कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आता ही देशातली सोळावी जनगणना आहे आणि स्वातंत्र्यानंतरची आठवी जनगणना आहे मग आता हे कसं लक्षात ठेवायचं तर आड, दुनी, आठ एके आठ आठ दोन्ही सोळा असं तुम्ही लक्षात ठेवू शकता म्हणजे स्वातंत्र्यानंतरची आठवी आणि एकूण पैकी त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूयात योग्य नसलेले विधान ओळखा योग्य नसलेले म्हणजे काय अयोग्य असलेले म्हणजे आपल्याला चुकीचे विधान ओळखायचे आहे इथे आपल्याला चार विधानं दिलेली आहेत ज्याच्यापैकी एक विधान हे चुकीचं असेल आणि ते आपल्याला शोधायचं आहे विधान एक आहे पहिली पूर्ण जनगणना होणारे भारतीय शहर म्हणजे ढाका होय विधान दोन आहे अठराशे तीसमध्ये ढाक्यात हेनरी वॉल्टर यांनी पहिली पूर्ण जनगणना केली विधान तीन आहे अठराशे बहात्तर साली लॉर्ड मेयोने पहिली जनगणना केली आणि चार तेव्हापासून दर दहा वर्षांनी न चुकता जनगणना केली जात आहे आता याच्यामध्ये लक्षात घ्या की हा जो प्रश्न आहे तो जनगणनेच्या इतिहासाशी संबंधित आहे आणि असा प्रश्न देण्याचं कारण काय तर आयोगाने आत्तापर्यंत जे प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यामध्ये आयोग फक्त जनगणनेची आकडेवारीच नाही तर जनगणनेशी संबंधित जो इतिहास आहे किंवा जनगणनेशी संबंधित ज्या इतर बाबी आहेत त्याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत सो so, याच्यातलं पहिलं विधान जे आहे पहिली पूर्ण जनगणना होणारे भारतीय शहर म्हणजे ढाका हे बरोबर आहे अठराशे तीसमध्येच मध्येच ढाक्यामध्ये पूर्ण जनगणना झालेली पहिली जी की हेनरी वॉल्टर यांनी केली होती त्यानंतर अठराशे बहात्तर साली लॉर्ड मेयोनी पहिली जनगणना केली हे तर सर्वांनाच माहीत आहे की अठराशे बहात्तरला ला लॉर्ड मेयोनी भारतातली पहिली जनगणना केली मात्र या जनगणनेमध्ये पूर्ण भारतातल्या प्रदेशांचा समावेश नव्हता तिथे सर्व ब्रिटिश व्याप्त प्रदेशांचा समावेश झाला नाही त्यामुळे ही, ही पूर्ण जनगणना मांडली जात नाही चौथं विधान जे आहे ते चुकीचं आहे कारण आत्ता जे मी तुम्हाला सांगितलं की अठराशे बहात्तर साल आ, साली जी लॉर्ड मेयोणी केलेली पहिली जनगणना होती त्याच्यामध्ये सर्व ब्रिटिश व्याप्त प्रदेशांचा समावेश नव्हता अठराशे एक्क्याऐंशी साली नंतर रिपंडने एक जनगणना केली जी की भारताची पहिली पूर्ण जनगणना म्हणून ओळखली जाते आणि त्या जनगणनेपासून म्हणजे अठराशे एक्क्याऐंशी पासून पुढे दर दहा वर्षांनी न चुकता जनगणना केली जात आहे म्हणजे जरी पहिली जनगणना लॉर्ड मेयोने केलेली असली तरीही अठराशे एक्क्याऐंशी मध्ये लॉर्ड रिपनने जी जनगणना केली ती भारतातली पहिली पूर्ण जनगणना ठरली आणि तेव्हापासूनच दर दहा वर्षांनी न चुकता जनगणना केली जात आहे सो हे पॉईंट महत्वाचे आहेत तुम्ही लक्षामध्ये ठेवा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे स्वातंत्र्यानंतर कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार जनगणनेची संपूर्ण जबाबदारी केंद्राने घेतली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जनगणनेसाठी एक समिती नियुक्त करण्यात आलेली आणि त्या समितीच्या शिफारशीनुसारच संपूर्ण जबाबदारी ही केंद्राने घेतली तर ती समिती कोणती असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे पर्याय आहेत भोर समिती दोन विवेक जोशी समिती तीन सिन्हा समिती आणि चार चंद्रमोली समिती या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे भोर समिती स्वातंत्र्यानंतर भोर समितीच्या शिफारशीनुसार जनगणनेची संपूर्ण जबाबदारी जी आहे ती केंद्राने घेतली आणि त्यासाठी जनगणना कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस करण्यात आला होता त्यासाठी जनगणना कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस करण्यात आला होता ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा आणि या कायद्यानुसारच स्वतंत्र भारतातली पहिली जनगणना एकोणीसशे एक्कावन्नमध्ये पार पडली ओके सो ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा की जनगणना कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस आणि त्याच्यानुसारच भारताची पहिली स्वातंत्र्यानंतरची पहिली जनगणना एकोणीसशे एक्कावन्नला पार पडली आणि त्यासाठी कोणती समिती नियुक्त करण्यात आलेली तर भोर समिती त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारतीय जनगणनेचे काम कोणत्या मंत्रालयाअंतर्गत पार पडते आता हा थोडासा इम्पॉर्टंट असा क्वेश्चन आहे मे uh, बी हा सेपरेटली म्हणजे वन लायनर नाही येणार पण ज्यावेळेला मल्टी लायनर असा क्वेश्चन येतो त्यावेळेला त्याच्यामध्ये एखादी लाईन ही या विधानाशी संबंधित किंवा या प्रश्नाशी संबंधित असू शकते आणि हे आपल्याला माहीत असणं खूप आवश्यक आहे सो भारतीय जनगणनेचं जे काम आहे ते कोणत्या मंत्रालयाअंतर्गत पार पडतं ऑप्शन दिलेले आहेत संरक्षण मंत्रालय गृह मंत्रालय अनुसूचित जाती जमाती व अल्पसंख्याक मंत्रालय आणि चौथा पर्याय आहे मानव विकास व संसाधन मंत्रालय एक गोष्ट लक्षात घ्या <coughs> जनगणना जी होते ती पूर्ण भारतातील लोकांची होते त्यामुळे इथे संरक्षण मंत्रालय जे दिलेलं आहे स्पेसिफिक म्हणजे तिथे फक्त संरक्षणाशी रिलेटेड लोक येतील सो हे विधान चुकीचं असेल अनुसूचित जाती जमाती आणि अल्पसंख्याक म्हणजे एस सी एस टी आणि मायनॉरिटी कम्युनिटीज तर याच्यामध्येही फक्त त्या लोकांची जनगणना नाही होत ना त्यामुळे हा पर्यायही जाईल मग उरतो आपल्याकडे ग्रह मंत्रालय आणि मानव विकास व संसाधन मंत्रालय इथे आपण थोडंफार कन्फ्युज होऊ शकतो पण जर तुम्ही न्यूज पाहत असाल तर तुमच्या लक्षात येईल की जनगणने संदर्भात बऱ्याच बऱ्याचशा ज्या न्यूज होत्या किंवा बरीचशी जी विधानं होती ती करताना आपण अमित शाह यांना पाहिलं होतं ज्यांच्याकडे ही ग्रह खाता आहे सो लक्षात घ्या की ग्रह मंत्रालय जे आहे तर ग्रह मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय जनगणनेचं काम हे पार पडतं पार पाडलं जातं ता। आणि त्याच्यामध्येही म्हणजे केंद्रीय ग्रह मंत्रालय जे आहे त्याच्या अंतर्गत ही भारताचे कुलसचिव आणि जनगणना आयुक्त हे जनगणनेचं काम पार पाडत असतात मगाशी जो आपण एक प्रश्न पाहिला होता की कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार जनगणनेची जबाबदारी केंद्राने घेतली त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक दोन होता डॉक्टर विवेक जोशी तर हे डॉक्टर विवेक जोशी जे आहेत ते सध्या भारताचे कुलसचिव आणि जनगणना आयुक्त आहेत हे तुम्ही लक्षामध्ये ठेवा फेब्रुवारी दोन हजार वीसच्या न्यूजमध्ये किंवा फेब्रुवारी दोन हजार वीसच्या आकडेवारीनुसार मी सांगत आहे माहितीनुसार मी सांगत आहे की भारताचे कुलसचिव आणि जनगणना आयुक्त हे डॉक्टर विवेक जोशी आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊयात बिणचूक विधाने ओळखा बिणचूक म्हणजे काय तर अचूक अचूक म्हणजेच काय तर बरोबर विधाने आपल्याला ओळखायची आहेत इथे एकूण पाच विधानं दिलेली आहेत या पाच विधानांपैकी कोणती विधानं ही जनगणना दोन हजार एकवीसच्या बाबतीत बरोबर आहेत ही आपल्याला ओळखायची आहेत ही देशातील पहिली डिजिटल जनगणना ठरेल विधान ब माहिती संकलनासाठी प्रथमच मोबाईल ॲपचा वापर केला जाईल विधान क लोकांसाठी स्वगणनेची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली जाईल विधान ड या प्रक्रियेसाठी तीस लाख लोकांना प्रशिक्षण देण्यात येईल आणि विधान ई दोन हजार अकराच्या जनगणनेत अठ्ठावीस लाख कर्मचारी सहभागी होते आता लक्षात घ्या पहिली तीन विधानं जी दिलेली आहेत ती ऑब्विसली बरोबर आहेत हे तुम्ही म्हणजे जस्ट कॉमन सेन्सवरूनही हे तुम्ही आन्सर काढू शकता तुमचं कन्फ्युजन विधान क्रमांक चार आणि पाचमध्ये होऊ शकतं की तीस लाख कर्मचारी कधी होते आणि अठ्ठावीस लाख कधी ओके सो कदाचित असं वाटू शकतो तुम्हाला की हे अल्टरनेट करून दिलेले आहे का इंटरचेंज केलेले आहेत का सेंटेन्सेस असा एक विचार येऊ शकतो डोक्यामध्ये पण इथे थोडासा कॉमन सेन्स यूज करा की दोन हजार एकवीस जी जनगणना होईल ती अर्थातच दोन हजार अकराच्या जनगणनेपेक्षा जास्त असेल त्यामुळे दोन हजार एकवीसच्या जनगणनेसाठी दोन हजार अकरापेक्षा जास्त लोक लागतील म्हणजे तीस लाख लोकांना प्रशिक्षण देण्यात येईल हे बरोबर आहे आणि दोन हजार अकराच्या जनगणनेसाठी अठ्ठावीस लाख कर्मचारी त्याच्यामध्ये सहभागी झाले होते हेही बरोबर आहे आता ही जी सर्व विधानं आहेत ती बरोबर आहेत त्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बऱ्याचदा आपल्याला सर्व विधानं बरोबर आहेत हे पाहिल्यानंतर आपण ऑप्शनकडे न जाता डिरेक्टली पर्याय क्रमांक चार हे उत्तर नोंदवतो कारण आपल्याला माहित असतं की बरेच प्रश्न आपण सॉल्व्ह करताना चौथा पर्याय हा वरील सर्व असा दिलेला असतो पण कधी कधी आयोग म्हणजे जर तुम्ही पाठीमागचे क्वेश्चन पेपर पाहिले अगदी रिसेंटली तर आयोगाने दुसरा पर्याय किंवा तिसरा पर्याय वरील सर्व असा दिलेला आहे आणि बऱ्याच मुलांचा गोंधळ हा उडतो की जनरली मुलांना असं वाटतं की चौथा पर्यायच सर्व बरोबर असा दिलेला असेल त्यामुळे मुलं ऑप्शन वाचले की खाली जे मेन ऑप्शन असतात तिकडे न जाताच डिरेक्टली पर्याय क्रमांक चार हे उत्तर देऊन रिकामे होतात आणि नंतर लक्षात येते की आपलं उत्तर चुकले सो हे होऊ नये म्हणून इथे तुम्ही लक्षात घ्या की पर्याय क्रमांक दोन मध्ये वरील सर्व दिले त्यामुळे आपलं उत्तर दोन असणार आहे ना की चार ओके तर या प्रश्नामध्ये दिलेली सर्वच्या सर्व विधानं बरोबर होती आणखी एक गोष्ट तुम्ही लक्षामध्ये ठेवा जे जनगणना करण्यासाठी कर्मचारी आणि अधिकारी जे काम करतील तर त्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना त्यांचं मानधन जे आहे ते थेट खात्यामध्ये जमा होणार आहे म्हणजे हँडकॅश त्यांना दिली जाणार नाहीये ही एक गोष्ट तुम्ही लक्षामध्ये ठेवा हेही या जनगणनेचं वैशिष्ट्य आहे सो हा होता या लेक्चरचा शेवटचा प्रश्न जर तुम्हाला राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी म्हणजे एन पी आर जे, जे खूप चर्चेमध्ये आहे आणि ज्याच्यावरती शंभर टक्के प्रश्न पणू शकतो जर त्या घटकावरती तुम्हाला जर एखादं लेक्चर हवं असेल तर तसं कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा कारण आपल्या एक्झामच्या दृष्टीने हा घटक खूप 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 महत्वाचा आहे कारण आयोग प्रत्येक वर्षी याच्यावरती प्रश्न विचारतोच आणि जर तुम्ही एन पी आर बघितलं तर एन पी आर वरती तर शंभर टक्के एन पी आर आणि एनआरसी ज्याच्यावरती खूप मोठं पाहिलं असेल की आंदोलनं झाली कुठे विरोध झाला कुठे सपोर्ट मिळाला तर या सगळ्या गोष्टींमुळे ही चर्चेत असणारी गोष्ट आहे आपल्या पॉलिटीच्या दृष्टीने ही महत्वाचा असा हा टॉपिक आहे त्यामुळे जर तुम्हाला त्या टॉपिकवरती लेक्चर हवं असेल तर तसं कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा जर आजचं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल ला आणि हेल्पफुल वाटलं असेल तर लेक्चरला नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंडसोबत जास्तीत जास्त हे लेक्चर शेअर करा त्यामुळे त्यांचाही अभ्यास होईल आणि त्याचबरोबर असे आणखी नवीन व्हिडिओज बनवण्यासाठी एक मलाही थोडंसं सपोर्ट मिळेल त्याचबरोबर मलाही थोडंसं प्रोत्साहन मिळेल त्यामुळे हे लेक्चर तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर असेच आणखी युजफुल करंट अफेअर्सशी रिलेटेड त्याचबरोबर इतर सब्जेक्ट म्हणजे जसं की अर्थशास्त्रामध्ये आपण बँका कशा लक्षात ठेवायचं बँकांच्या राष्ट्रीयकरणाची ट्रिक असेल किंवा नद्या आणि खाड्यावर हा भूगोलमधला टॉपिक असेल त्याचे ट्रिक जे असेल तसे ट्रिक्सचे व्हिडिओही आपण खूप सगळे अपलोड करत आहोत सो हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी वॉरियर ऑफिसर पी एस आय एस टी आय एस ओ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो so, तुम्हाला आणखी खूप सगळे लेक्चर्स पाहायला मिळतील ज्या मुलांनी मेन्स क्वालिफाय जे मुलं मेन्स क्वालिफाय झालेली आहेत पी एस आयची आणि सध्या ते ग्राउंड आणि इंटरव्ह्यूची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी मुलाखत मार्गदर्शनाचीही एक सिरीज मी घेऊन आलेली आहे त्यामुळे ही सगळी लेक्चर्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कीप स्टडींग स्टे सेफ थँक्यू वॉरियर्स